वेळ आली होती पण काळ आला नव्हता, ही म्हण अगदी चपखल लागू पडणारी चित्तथरारक घटना म्हणजे उत्तर काशीच्या सिलगारा बोगद्यात अडकलेले मजूर। मात्र हे 17 दिवस मजुरांच्या हिमतीचे आणि रेस्क्यू टीमच्या आत्मविश्वासाचे ठरले। त्यामुळे हे 17 दिवस नेमके कसे होते, दरम्यान काय काय घडलं, या मजुरांना कसं वाचवलं, या मजुरांना वाचवणारे हे देवदूत नेमके कोण होते, ही सर्व कहाणी सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। सुरुवातीला पाहूयात या बोगद्यामध्ये हे मजूर कसे अडकले। उत्तर काशी बोगदा हा चारधाम योजनेतील एक भाग आहे। या योजनेअंतर्गत हिमालयातील राज्यांमधील प्रमुख हिंदू धार्मिक स्थळं हे 2 लेनच्या माध्यमातून पक्क्या रस्त्यांद्वारे जोडली जाणार आहेत। या बोगद्याची लांबी तब्बल 4.5 किलोमीटर आहे। तर 12 नोव्हेंबर या दिवशी याच सिलक्यारा बोगद्याजवळ हे मजूर नेहमीप्रमाणे काम करत होते। यावेळी पहाटेच्या सुमारास अचानक या ठिकाणी तरळ कोसळायला सुरुवात झाली। ही गोष्ट मजुरांना कळताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यानंतर लगेचच बोगद्याचा 60 मीटरचा भाग खचला आणि तब्बल 41 मजूर या सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकले गेले। त्यानंतर ही बातमी बाहेर समजताच लगेचच त्या ठिकाणी या मजुरांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। या दरम्यान एकीकडे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना दुसरीकडे या मजुरांना अन्न पाणी पाठवण्यासाठी एक छोटा पाईप या बोगद्यामध्ये ड्रिल करण्यात आला। यावेळी या पाईप मधून अन्नासोबत कॅमेरे आणि वॉकी टॉकी देखील पाठवण्यात आले। या मजुरांशी संवाद साधण्यात आला आणि त्यांचा धीर वाढवण्यात आला। कुटुंबियांशी संवाद साधल्याने मजुरांचं मनोबल वाढलं। त्याचबरोबर यावेळी मार्गदर्शकांनी त्यांना योगा करण्याचं मार्गदर्शन देखील केलं। त्याचबरोबर यावेळी त्यांना बोगद्यामध्ये वेळ घालवण्यासाठी पत्ते, लुडो, बुद्धिबळ हे देखील पाठवण्यात आलं। यामध्ये जे मजूर अडकले होते ते तब्बल 8 राज्यांमधील होते। त्यामध्ये उत्तराखंड मधील 2, हिमाचल प्रदेश मधील 1, उत्तर प्रदेश मधील 8, बिहार मधील 5, पश्चिम बंगाल मधील 3, आसामचे 2, झारखंड मधील 15, ओडिसा मधील 5 असे एकूण 8 राज्यातील मजूर होते। त्यानंतर आता पाहूयात या मजुरांना बाहेर काढण्यासाठी राबवलं गेलेलं रेस्क्यू ऑपरेशन कसं होतं। या मजुरांना वाचवण्यासाठी या बोगद्याला सुरुवातीला हॉरिझॉन्टल पद्धतीने ड्रिलिंग करण्यात आलं, मात्र याला यश आलं नाही। त्यामुळे लगेचच त्यासाठी अमेरिकेवरून ऑगर मशीन मागवण्यात आलं। या मशीनने या बोगद्याला 48 मीटर पर्यंत ड्रिल केलं, मात्र त्यानंतर या मशीनने देखील हात टेकले। या मशीनचे काही भाग ड्रिल केलेल्या भागातच अडकून पडले, त्यामुळे त्यानंतर व्हर्टिकल ड्रिलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला। हे व्हर्टिकल ड्रिलिंग करण्याचं काम आव्हानात्मक होतं, कारण यासाठी 86 मीटर खोल ड्रिलिंग करावं लागणार होतं। त्याचबरोबर दुसरीकडे हॉरिझॉन्टल ड्रिलिंग देखील सुरू होतं। मात्र जसजसे हे व्हर्टिकल ड्रिलिंग दृष्टीपथात येऊ लागलं, तसतसं कंपनामुळे बोगद्यामधील आणखी माती खाली खचू लागली। त्यामुळे हे व्हर्टिकली पद्धतीचे ड्रिलिंग देखील थांबवण्यात आले। तर दुसरीकडे सुरू असलेले हॉरिझॉन्टल पद्धतीचे ड्रिलिंग हे मॅन्युअल पद्धतीने करण्यासाठी 2 खाजगी कंपन्यांच्या टीम तैनात करण्यात आल्या। खोदकाम जसं जसं पुढे जात होतं तसं तसं यामध्ये 800 मिमी व्यासाचा एक पाईप टाकण्यात आला आणि याच पाईपमधून पुढे मजुरांना बाहेर काढण्यात आलं। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये विविध अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला, मात्र सरकारने ज्या रॅट होलिंग मायनिंगवर बंदी घातली आहे त्याच जीवघेण्या पद्धतीने म्हणजेच रॅट होलिंग मायनिंगच्या सहाय्याने त्या 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे। या रॅट होलिंग मायनिंगसाठी एक अरुंद पद्धतीचा बोगदा तयार करतात आणि उंदराच्या बिळात शिरल्याप्रमाणे या बोगद्यात शिरावं लागतं। मात्र सरकारने या पद्धतीवर बंदी घातलेली आहे, कारण ज्याप्रमाणे विजेची चोरी होते त्याचप्रमाणे खनिज संपत्तीची देखील चोरी केली जाते। त्यामुळे अनेक राज्यांमध्ये हे प्रकार रोखण्यासाठी रॅट होलिंग मायनिंगवर सरकारने बंदी घातलेली आहे। आता पाहूया तब्बल 17 दिवसानंतर या मजुरांना या बोगद्याच्या काळ कोठडीतून बाहेर काढणारे त्यांचे हिरो म्हणजेच देवदूत नेमके कोण होते। यामध्ये IAS अधिकारी नीरज खैरवान, टनेल तज्ञ ख्रिस कपूर, निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, टनेलिंग तज्ञ अर्नॉल्ड डिस्क यांची महत्वाची भूमिका राहिली। त्याचबरोबर NDRF, SDRF, भारतीय लष्कर, राज्य आणि केंद्रीय एजन्सी यांनी देखील या बचाव कार्यात मोठी भूमिका बजावली। तर नीरज खैरवान हे या घटनेसाठी नोडल अधिकारी होते, ते वेळोवेळी या घटनेवर लक्ष ठेवून होते। त्याचबरोबर त्याची सर्व अपडेट ते PMO आणि CMO कार्यालयांना देत होते। तर ख्रिस कपूर हे इंजिनियर आणि टनेल तज्ञ आहेत, त्यांना अनेक दशकांचा अनुभव आहे। तर सय्यद अता हसनैन हे उत्तराखंडच्या टनल एक्स्ट्रॅक्शन मिशनच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख होते। तर अर्नोल्ड डिस्क हे वैज्ञानिक संशोधन आणि भूमिगत बोगदा तज्ञ आहेत। हे सुरुवातीपासूनच या बोगद्याच्या ड्रिलिंगसाठी अमेरिकन ऑगर मशीनवरती लक्ष ठेवत होते। ते ऑस्ट्रेलियाचे असून त्याचबरोबर ते आंतरराष्ट्रीय टनेलिंग आणि अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत।
त्याचबरोबर हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर या रेस्क्यू टीमचे कर्मचारी रामदास शर्मा यांनी देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की या मजुरांना बाहेर काढणं हे एक मोठं आव्हान होतं, मात्र या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांची तब्येत देखील एकदम उत्तम आहे. त्याचबरोबर ज्यावेळी हे मजूर बोगद्यातून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी आमच्या गळ्यात पडून आमचे आभारही मानले. तर दुसरीकडे 17 दिवसांनंतर बोगद्यातून बाहेर आलेल्या कामगारांच्या आनंदाला देखील पारावर राहिलेला नाही, त्यामुळे झारखंडचा रहिवासी असलेल्या सुबोध वर्मा या कामगाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तो म्हणाला की सुरुवातीचे 24 तास आमच्यासाठी अत्यंत जिकरीचे होते. आपण जगू किंवा मरू ही कसलीच शाश्वती नव्हती. सुरुवातीला आम्हाला काहीही खायला नव्हतं, मात्र कंपनीने पाईपच्या माध्यमातून काजू बदाम किसमिस वगैरे अशा प्रकारचे पदार्थ पाठवले, तर आम्हाला जेवण मिळालं ते तब्बल 10 दिवसांनंतर. तसेच यावेळी आपल्या कंपनीबद्दल बोलताना या मजुराने सांगितले की कंपनीने आमची सर्वतोपरी मदत केली, आम्हाला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केला, त्याचबरोबर अनेकांच्या प्रार्थना आमच्या सोबत होत्या, म्हणूनच आम्ही यातून सुखरूप बाहेर पडू शकलो. त्यामुळे या घटनेमध्ये या बोगद्यामध्ये तब्बल 17 दिवसांच्या काळ कोठडीमध्ये या मजुरांचं हिम्मत न हरता तग धरून राहणं असो किंवा त्यांना वाचवण्यासाठी जोखीम घेऊन अथक प्रयत्न करणाऱ्या रेस्क्यू टीमचं आत्मविश्वास असो, ही 17 दिवसांची हिम्मत आणि आत्मविश्वासाची कहाणी अगदी प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारी अशीच आहे. त्यामुळे या दुर्घटनेतून सही सलामत बाहेर पडलेल्या मजुरांचं अभिनंदन आणि या रेस्क्यू टीमच्या कार्याला सलाम. तर मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्स अप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.